साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त आर्थिक उलाढालीची शक्यता व्यक्त करण्यात येते. हिंदू नववर्षाचा हा मुहूर्त साधत ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतील अशी अपेक्षा सराफा बाजारसह रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला आहे. गुढीपाडव्याला दरवर्षी ग्राहक सोने खरेदी करत असतात, तसेच नवीन घरात प्रवेश करणे व दुचाकी चारचाकी विकत घेण्यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि फर्निचर आदींची खरेदी करत असतात. त्या अनुषंगानं बाजारपेठ देखील सज्ज असल्याचं चित्र दिसून येत आहे. येत्या 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर शोरूम संचालकांनी कंबर कसली असून यात आठवड्यात विविध प्रकारच्या सवलतींचा वर्षाव कंपन्यांद्वारे जाहीर करण्यात आलाय. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सवलती राहणार असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे रेडीमेड गार्मेंट्सच्या दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी मंगलवेष परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा ट्रेंड वाढलाय. त्यामुळे साहजिकच कुर्ता पायजमा, पैठणी साडी, रेडीमेड नववार पातळ यांची विक्री वाढली आहे. हाच ट्रेंड यंदाही कायम राहणार आहे. त्याचा फायदा रेडीमेड गार्मेंट सेक्टरला होईल असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला. ऑटोमोबाईल सेक्टरचा विचार करता इलेक्ट्रिक व्हेकलला मागणी वाढली आहे. परिणामतः नववर्षाचा मुहूर्त साधत इलेक्ट्रिक व्हेकल घरी आणण्यास ग्राहक उत्सुक आहेत. साधारणपणे दुचाकी चारचाकीची खरेदी गुढीपाडवा, दसरा, दिवाळी या मुहूर्तांना होत असून पाडव्याला 100 दुचाक्या आणि 50 चारचाक्यांची विक्री होण्याचा अंदाज आहे. यासोबतच सोन्याचा दर विक्रमी आकडा गाठत असला तरी खरेदी कमी झालेली नाही. गेल्या 10 वर्षातील खरेदी पाहता गुढीपाडव्याला सोने खरेदी वाढलेली आहे. शहरातील ब्रँडेड शोरूम मध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली आहे. यंदाही हीच अपेक्षा असून सोन्याचा दर गुढीपाडव्यापर्यंत 800 ते 1000 रुपयांनी वाढला तरीही खरेदी कमी होणार नाही असे सराफा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.